Yeah, no good shit, yeah. Yeah. Villa. Yeah, Vicky boy guys, I'm thinking. Yeah, Villa. Hello. No, का पार्ट को खुद के पार्ट को पार्ट को नंबर को नंबर कैसे नंबर क्या है सदस्य सर्विस बैंड का सदस्य सर्विस बैंड का काल डाल ठीक है अच्छी संघटना आता आपल्याला कोणाकडे जायची गरज नाहीये. एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम झाला, एखाद्या वेळेस कुठली दुर्घटना झाली किंवा एखादा प्रॉब्लेम होत असेल तर आपले वरिष्ठ आणि आपण आता लीगल केले जसं ते लीगल संघटना झाली आहे तसं आपल्याला लीगलला पुढे काम देखील करायचं. मग ते महिलांचं नियोजन असेल किंवा नियमावली असतील. बऱ्याचशे दिवसापासून सुरू होते की नियम आले नाहीत, नियमांचा आपण मागे वाहिनी उल्लेख असा केला होता. पुन्हा मी नियम सगळे वाचून दाखवतोय कशा पद्धतीने नियम आहेत. हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आपला मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची तो आपला असणार आहे की मैदान ठाणे रायगड मध्ये कशा पद्धतीने वाटप करायचं. ठाणे रायगड मध्ये आपल्याला कशा पद्धतीने मग ते मैदान आपले सण जे असतात म्हणजे महत्वाचे जसं गुढी पर्वा म्हणा किंवा अदरवाईज आपली सर्वी जाणी म्हणा किंवा धुलीवंदन म्हणा हे ज्या काही एकमेव आपल्या महाराष्ट्राचा मैदान म्हणा याच्यावरती थोडी थोडक्यात आमचे परिचय चर्चा करतील आणि ते देखील आजच तिथे भेटत करणार आहेत. अगोदर मी मैदानवाल्यांची किती जणांची नोंदणी झालेली आहे तेही मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं तेवढं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. आणि ज्या आता मैदानांची नोंदणी झालेली आहे त्याच्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय जशी तुम्ही रिसर परवानगी आपल्या शासनाची घेता आता परमिशनला देखील सुरुवात झालेली आहे. 13 तारखेला आणखी पहिला मैदान मंजुरीचा रिसर होतं. पहिला मैदान आपला मंजुरीचा रिसर होतोय आणि त्या मैदानामध्ये तुम्ही येऊन आवर्जून बघायचं की कशा पद्धतीने नियोजन जसं तीन कॅमेऱ्यांचं होतं. मी आवर्जून का उल्लेख करतो की ज्या पण तीन कॅमेरा सांगितलं स्क्रीन सांगितली होती या देखील गोष्टीला रेडी झालेल्या आहेत आणि त्याचा काम खूप जोरात चालू आहे. तुम्हाला जिल्हा लागेल ते बघायला मिळेल. अगोदर मी आय थिंक 10 आपण खिडक्या लावल्या आहेत तिकडे 10 हा रिसर आहे ना रिसर नाही मी सांगतो मी बोलतोय मला फक्त सगळं याचा उल्लेख करू दे सगळ्याचा उल्लेख करू दे. आपले येथे उपस्थित किती आहेत मैदान ठेवणार आहे. ओके रायगड मधून बघा गौरी मैदान पिसारवे नवीन इकडे उपस्थित आहेत. स्वर्गीय बाबूशेठ स्वर्गीय बाळूशेठ माफ करा स्वर्गीय बाळूशेठ मैदान मो इकडे उपस्थित आहेत. जे चिरोबा मैदान शिरू गौरी मैदान तुर्वे मार्केवाडी मैदान कर्जत गौरी मैदान ओळे कलम कलमच्या देखील मैदानचे इथे आयोजक उपस्थित आहेत. त्याच्यानंतर अंतरपूर्वन कर्जत लाल मैदान गांगुली पेन आणि जय चोरवा मैदान बारी 10 मैदान मला इकडे उपस्थित आहेत. ओके त्यांची आमच्यापर्यंत नोंदणी झालेली आहे. पुढे ठाण्याची नोंदणी झालेली आहे. पाडगावची जुनी पाटी त्याच्यानंतर वाघोबा मैदान वसत गीता सीता मैदान बदलापूर राठोरी सावली मैदान देसाई वाघोबा मैदान उसाटणे जय मैदान मैदान सुनावे मुळगाव काकडवालची जुनी पाटी गावदेवी मैदान पिंपलघर नवीन मैदान सावली मैदान धामणगाव नवीन पाटी रामशाम मैदान किटकाली रेगुलर फाटी जगन स्पोर्ट्स इताडे इताडेचा मैदान जो लास्ट हे झाला होता आणि त्याच्यानंतर माधोबा मैदान बोली 13 ठाण्यामधून तिथे मैदान मध्ये उपस्थित आहे. आता कोणी नवीन आले जाय गावदेवी भवानी मैदान चिखलगाव शाबू ओके पाडगाव त्या लोक नोंदणी करून घ्यायचं या लोक
नाव मागे त्या नावाचा उल्लेख होत होता. आता आता संघटना रजिस्टर झाली आहे त्याच्यामध्ये अखिल भारतीय असा उल्लेख होतोय. अखिल भारतीय असा उल्लेख होतो म्हणून आता आपल्या संघटनेचं नाव जो आहे बैलप्रेमी सेवाभावी संस्था असं आपल्या संघटनेचं नाव आहे. जोरदार आहे बैलप्रेमी सेवाभावी संस्था जो आपला जो नाव आहे संघटनेचा आहे. आणि संघटनेचा आपला रजिस्टर नंबर ठाणे 0008732023 हा आपला रजिस्टर नंबर आहे. ओके आपले सगळे इथं मैदानाला आहेत म्हणून आधी त्यांच्यासाठी जे काही नियम चाललेले आहेत मी मागे देखील सांगितलं होतं आणि आता हे नियम फायनल आहेत बघा. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तडजोड होणार नाहीये. वरिष्ठांनी सांगून सगळे आपले जुने जाणतेची छत्रेश्वर आहेत सगळे कसं त्याला भेटलं गेलं. त्याच्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून रजिस्टर कशी झाली त्याचा पाठपुरावा कसा झाला खूप आधीपासून रमेश आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येकी वेळेस ऍक्टिव्ह राहून त्यांनी फायनली त्यांनी मनाकडे पूर्ण टीमने मला सगळ्या संघटनेची मेहनत घेतलेली आहे आणि कशा पद्धतीनं या संघटनेची निर्मिती किंवा निर्मात आहेत त्याविषयी थोडक्यात देवेश तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर जे काही नियम आता ठरलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून सांगतो. त्याच्यामध्ये काय आपल्याला करेक्शन करायचं ते आपण नंतर करू. सध्या देवेश आपण कंटिन्यू करायचं. नमस्कार सर्वांना. संस्थेचं नाव आहे बैलप्रेमी सेवाभावी संस्था. तर बऱ्याच जणांना प्रश्न असेल की हा नाव का पडला. कारण की जेव्हा संस्था निर्माण करतो त्यावेळेस आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना हा नाव द्यायचा होता. बट नाव देत असताना प्रत्यक्ष भाई आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांशी चर्चा केली. नाव देत असताना भारतीय किंवा कुठल्या जिल्ह्याचा ठाण्याचा असं नाव स्वतंत्र भेटत नाही. ही संस्था आपण स्थापन केली ठाणे जिल्ह्यामध्ये. याच्यामागील कारण असं होता की जे संस्थेचे अध्यक्ष आहेत ते त्याच भागातील असावा. दुसरा पर्याय आपल्याला अलिबाग मध्ये रायगड भागात आपण ती संस्था स्थापन करू शकतो. मग आपल्याला रायगड भागातील अध्यक्ष याची नेमणूक करावी लागली असती. ठाणे इथे आपण संदीप भाई म्हणजे अध्यक्ष आपले संदीप भाई आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या भागामध्ये आपण ही संस्था स्थापन केली. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणी बाबत ही संस्था आपण जी स्थापन केली त्याच्यामध्ये 11 सभासदांची नेमणूक केली. ते 11 सभासद मी काही दिवसापूर्वी ग्रुपला जाहीर केले होते. जशी आपण पद दिली त्याच पद जशी जी पद दिली तीच पद संस्था स्थापन करताना आपण तिथे जाहीर करू शकलो नाही. कारण जेव्हा संघटना किंवा संस्था स्थापन करायची असते त्यावेळेस एक अध्यक्ष एक कार्याध्यक्ष एकच उपाध्यक्ष आणि एक खजिनदार अशा व्यवस्थेने चालावं लागतं. पण आपण ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता आपण जी पद दिली जी दोन दोन पद दिली खजिनदार दोन उपाध्यक्ष ठाण्याचे दोन रायगडचे उपाध्यक्ष दोन अशी आपण नेमणूक केली होती. त्याचबद्दल जी पद आपण जी 11 पद इथे जाहीर केली त्याचबरोबर आपण अजून पद याच्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे जे आपण 25-25 सभासदांची नेमणूक केली होती ठाणे आणि रायगड मध्ये ते आपल्याला ऍड करायचे. संस्था स्थापन करत असताना मध्ये भरपूर काळ गेला. याच्यामागील कारण म्हणजे त्याच्यामध्ये बैलगाडा शर्यत भरवणे हा मुद्दा आम्ही टाकला होता. कारण की आपल्या संस्थेचं जे संस्था म्हणण्याचे आपलं जे कामच आहे की आपण बैलगाडा शर्यत भरवायचे त्यासाठी आपण लोकांनी नियम पाळावे त्यासाठी संस्था स्थापन केली होती. ही संस्था स्थापन करताना आपल्याला मध्ये थोडं त्रास झाला. त्याच्यामागील कारण म्हणजे आपण तिथे सांगितलं होतं की ही संस्था स्थापन करणे याच्यामध्ये शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे जो आपण परंपरेचा भाग आहे बैलगाडा शर्यत हे भरवले जातात. हे भरवण्याचं कारण म्हणजे जत्रा यात्रा निमित्त आपण भरवले जातात. जरी आपण कुठे परमिशनचं मैदान काढत असाल त्यावेळी तुम्ही बघू शकता का आपण यात्रेनिमित्त बऱ्याचदा बैलगाडा शर्यत भरवली जाते. त्याचबरोबर या संस्थेमार्फत अनेक कार्यक्रम आपल्याला राबवायचे असं सुद्धा सांगितलंय. अनेक लोकांना रोजगार मिळतो म्हणजे कलिंगडवाला असेल कोणी विक्री खरेदीवाला बैल बाजार भरतो अशी दाखवून आपण संस्था निर्माण केली. या संस्थेचा आपला ऑफिस किरण शेठ राऊत काजगाव बदलापूर यांचे जे शॉप नंबर आहेत 5 आणि 6 आदित्य अपार्टमेंट इथे दिलेले आहे. अजून कोणाला माहिती असेल तर प्रत्यक्ष भेटू शकतात.
बरेचजण प्रश्न आहेत की या संस्थेचं असं नाव का दिलं किंवा काही प्रश्न असतील जे तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा आता इथे सुद्धा भेटू शकता. फाईल आपल्या समोरच आहे. काय नाव दिलं, कसं नाव दिलं याच्याबद्दल फक्त भाईंशी चर्चा केली होती आणि इतर सभासदांची चर्चा केली होती. काही प्रश्न असेल तर तुम्ही बोलू शकता. ही संस्था स्थापन करण्याचा एक मुख्य हेतू असा आहे की पहिले आपण ज्या वेगवेगळ्या शर्यती करायचो याला जो मनाला वाटेल तो मनाला वाटेल तिथे जे पद्धत घडवायची म्हणजे शर्यती इथं भरव तिथं भरव, मला इथे गाडी करायची तिथे गाडी करायची, कोण नियम पाळतो कोण नियम पाळत नाही, कोण वादाला घाबरतोय कोण वादाला घाबरत नाही या हिशोबात जे चालत याला कुठेतरी बंधन यावं यासाठी ही संस्था निर्माण केली पाहिजे केली आहे. आणि संस्था निर्माण केली तर तुम्ही सर्वांनी एकजुटीने संस्थेला मदत करा आणि संस्था टिकवण्याचं काम करा जेणेकरून आपणच या क्षेत्राला मोठ्या संधीवर नेऊ. कारण की अलीकडे जर तुम्ही बघू शकता घोड्यांची पण रेस होते, त्या रेस मध्ये पळताना माणूस स्वतः तिकीट काढून तिथे जातो. मग आपल्या बैलांच्या रेसला काय नाही, आपली पण बैल त्या किमतीची आहेत की नाही, 20 लाख 30 लाख 10 लाख 5 लाख एवढ्या किमती आपण पण मोजतो. मग हा आपला खेळ ही स्पर्धा आहे. या स्पर्धेला बिनजोड हा वेगळा भाग आहे. त्याला उच्च दर्जाचा न्यायचा असेल तर सर्वांनी पाठिंबा द्या, नियम वगैरे मोडू नका आणि संस्थेला टिकून धरून राहा. बाकी पुढे काय बोलायचं असं कळलं तर मला प्रत्यक्ष भेटा, मी माहिती देईन तुम्हाला. चांगली माहिती, पूर्ण माहिती दिलेली आहे. देवेशने कशा पद्धतीने संघटनेसाठी काम केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पुढे त्याला कंटिन्यू केलेलं आहे. तर बघा, बेंगळी शरद नियम अटी मैदान नियोजन व कोणत्याही कारणास्तव मुंबई व घाटावरती वाद होऊ नये यासाठी आपण जी संस्थापन वगैरे रिक्षाबी झालेली आहे व पुढील जे काही नियम आहेत, नियम ज्या अटी आहेत मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित वाचून दाखवतो. मी तुमच्या लक्षात येतील. तुम्हाला जर त्याच्यामध्ये थोडीफार जर आयडिया असेल तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये आपण थोडस सहकार्य करून त्याच्यामध्ये आपण चर्चा करू आणि ते पुन्हा पुढे कंटिन्यू करू. बघा, लक्षात आहे का, संघटना मजबूत व्हावी प्रत्येकी तालुक्यास किती गाड्या मारत आहेत त्यासाठी तालुका अध्यक्ष ज्यांच्याकडे आपले बैलाचे आपले नाव आवर्जून नोंदवावे व मात्र जास्तीत जास्त 1500 जी नोंदी फी आहे ते मागे मी टाकले होते. ग्रुपला प्रत्येकाने मेन्शन केलं होतं आणि सांगितलं की आतापर्यंत 850 बैलगाड्या मालकांची नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा चेक करून त्याच्यामध्ये चेक करून आपण चेंजेस करणार आहोत. डबल डबल असेल किंवा 1000 लोकांनी बदलले आहेत बघितले त्यामध्ये आपण चेंजेस करून मॅक्झिमम आपली 1500 फीस जाणार आहे. आपली गाडी जमल्यावर नाव नोंदणी करता 20 पावतीवरती वेळ व टाइम लिहून दिला जाणार आहे. एका तासाच्या आत गाडी पायथ्यावरती घेऊन जाणं व गाडी वेळेवरती खालून सोडणं ही देखील मालकाची जिम्मेदारी जबाबदारी आहे. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यावी. जेव्हा तुम्ही शरद जमवता तेव्हा काय असतं, कधी 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 बिंदूला नाव भेटतो मग त्याची बैल असतात किंवा खाली पळायला गेलेला असतो मग त्याच्यामुळे तो वेळ होतो. म्हणून आपल्याला जो वेळ टाइमावरती जो टाइम लिहून दिलेला आहे त्याच वेळेवरती आपल्याला खाली तिकडे घेऊन जायची वेळ आहे. आपली स्थिती निघाली की आपली गाडी कशी सुटेल म्हणून तिथे खाली आपण जास्त देखील घोडा लागणार आहोत. नियमाने चालायचं राहील चालेल हा दुसरा होता नियम. त्याच्यानंतर तिसरा नियम, सर्व ज्या गाड्या आहेत हा साड्यावरील लक्ष घेऊन आहे का, सर्व ज्या गाड्या आहेत ती तुमची खाली पट्टी ज्या असेल कंपल्सरी. आता उजाडला जो असतो मेरा दोन तीन अशा पद्धती बरोबर जी पट्टी आहे ती कंपल्सरी ती आखून घ्या. जसा आपला जो महामार्गाची मेरा कंपल्सरी पाडण्यात गरजेचे. कधी काही वेळा सांगतो की माझ्या खालच्या शेवटचे किंवा लास्ट पाठीवर नसोड किंवा त्या पट्टीवर नसोड म्हणून मैदानामध्ये आपण खाली जी पट्टी ना ती कंपल्सरी आपल्या मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आयोजन सांगा मैदानामध्ये तसंच त्याच पट्टीवर दुसरी गाडी सुटली पाहिजे. हा नियम होता. तिसरा चौथा नियम आहे लॉबी टर्स साठी कधीतरी सांगतो की धूर गाडी कधीतरी सांगतो की आपण चक्राचा त्याच्यामध्ये गाळा ऐकला गाळा असो पाय असो बैलाचा ती लॉबी टच झाली बाद कधी बाजच आहे. जो आपला लॉबी टच जो नियम आहे देवडगराचा तिथे जर आपली गाडी मध्ये चक्राचा गाळा असेल किंवा बैलाचा पाय असेल जो त्याला लागला तर मग समोरच्या गाडीचा जरी गाडी झालेली असेल तरी समोरच्या गाडी विजय दिली जाईल याची तिकडे आपण मागे. ती आहे ती वरिष्ठ लगेचच 2 मिनिटामध्ये येणार घेतात की 10 रुपये
मला ज्या बैलाचा टोन सुटावा लागला असेल, हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे, ज्या बैलाचा टोन सुटावा लागला असेल ती गाडी विजय दिली जाणार आहे. तसेच दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला म्हणजे डावी आणि उजवी, दोन्ही बाजूला बैलाचा टोन जर लागला असेल तर तो सामना घोषित केला जाईल. त्याच्यानंतर सहावा नियम आहे, एक बैल लागला असेल तर दुसऱ्याची दोन्ही लागले असतील, डावी आणि उजवी. राहुल सांगितलं एकच बैल, मग दोन लागले, मग विजय झाला. याची दोन लागले किंवा इकडनं पण दोन लागले एकत्र तरी तो सामना आहे, आणि इकडनं दोन तिकडनं एक तरी तो सामना आहे. आता तुमच्या लक्षात आला असं बरोबर, ओके, तो सामना असेल आणि एकाचा इकडे क्लिक लागला असेल व्यवस्थित लागले आपल्याला जे दिसत आहे तर ते लगेच निर्णय घ्या, मग परत तो एक मे किंवा 15 जून पर्यंत, एक मे किंवा 15 जून पर्यंत जो आपला जो का पहिला सुरू करार आहे, आपण बघतो कधी कधी मतदान तरी आपण तो करार सांगतो, कमीत कमी का एक मे किंवा 15 जून पर्यंत तो एखादा बदल तुम्ही करार केलेला असेल तर तो तुमचा स्वतःचा बैल मानणारे गोष्टी लिखित आपण नोंद घ्यावी. 1 जून ते 1 मे ते 15 जून पर्यंत. त्याच्यानंतर एका मैदानात एक बैल एकाच पात्राच्या नावाने पळेल, दुसऱ्याच्या नावाने तो पळणार नाहीये याची देखील नोंद घ्यावी. शक्यतो एकाच मार्गाचे दोन्ही बैल स्वतःची गाडी म्हणून मानली जाईल. आपण स्वतःची गाडी जे म्हणतो ना ती एकाच मार्गाची असतील तर ती स्वतःची गाडी मानली जाईल याची देखील आपण नोंद घ्यावी. मैदानात गाडी दोन बैल लहान मोठी दोन्ही मोठी अशी जमत असेल तर बॅनर व किंवा व्हॉट्सअप वरती ते दुसरा किंवा चौथा चौथा अशी गाडी जमू नये. मापांना आता मध्यंतरी बघितलं असल्यामुळे 15 महिन्याचा जोड पाहिजे असे पण मानणारे होते. आणि शक्यतो तो आपण गावाचं नाव टाकायला विसरू नका. आता प्रत्येक जर बॅनरवर गावाचं नाव नसतो ते पण याच्यामध्ये मेन्शन नाही, मेन्शन नाही, गावाचं नाव टाकायला आपण विसरू नका आवर्जून. फक्त भाल असेल, गावी असेल, चिंचपडा, गावाचं नाव कंपल्सरी टाका. त्याच्यात जे मेन्शन नाही त्याच्या पुढे 16वा 17वा 18वा 19वा 20वा हे नियम पाहिजे. पण हे जी नियमावली आहे ना हे आयाशीची अशी वाचा, त्याच्यामध्ये शब्दात बदल करू नका. आणि तुम्हाला जो नियम वाढवायचा आहे किंवा जो ऍड करायचा आहे ना, आता गावाचं नाव टाकायला पाहिजे किंवा पट्टीवरून गाडी सोडायला पाहिजे किंवा मध्ये काय 17वा 18वा 21वा तो नियम बघा. 10वा नियम आहे, बिंजोडचं नाव किती गुन्ह्यांवरती असो, बिंजोडचं नाव किती गुन्ह्यांवरती असो तो 25,000 अर्धा गुन्हा म्हणजे 25,000 अर्धा गुन्हा दोन वाजल्या व आपण फिरू शकतो व भोकट कंपल्सरी लावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. तसेच आपले जे काशीनाथ शेठ पाटील आहेत त्यांचा आपल्याला दरवेळेस मोलाचा सहकार्य असतं, त्यांचे ते आपल्याला दरवेळेस फार्म हाऊसला योग्य ती जागा देऊन आपल्याला जी मीटिंग येते त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे संदीपबाई माळी यांचाही मोलाचा वाटा असतो. आज विषय असा आहे की आड्यावाल्यांचा विषय, की अड्ड्याचा नियम कसे ठेवायचे, नियमावली कशी झाली पाहिजे, ते याच्यासाठी आपली सर्वात मोठी मीटिंग लावलेली आहे. त्यासाठी माझे रायगड ठाणा पूर्ण इथं उपस्थित आहे अड्ड्याचे अड्डेवाले, आणि तसेच माझे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष. तर आज मित्रांनो जे ठाण्यामध्ये जे अड्डे होत आहेत जे आज चांगल्या प्रकारे होत आहेत आणि त्यांना आमचा चांगला प्रतिसाद पण आहे, त्यांचा पण आम्हाला चांगला आहे. पण अशा बऱ्याचशा वेळेस जे अनली गली अड्डे ठेवतात ते आम्हाला काही कारणं सांगत नाही की अड्डे आम्ही इथे ठेवलेला आहे का नाही. पण मित्रांनो मला एकच तुम्हाला सांगणं आहे की उद्या सकाळ एखाद्या अड्ड्यामध्ये जो पण काय पराक्रम घडेल त्याला ठाणे रायगड आणि मुंबई कुठल्याही कारणास्तव उपस्थित राहणार नाही, त्याला जबाबदार सुद्धा राहणार नाही. कारण तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, जर बघा एखाद्याला मान देतो तर आपला अपमान नसतो, त्याला मान दिला पाहिजे. मान दिल्याने समोरच्या व्यक्तीलाही चांगलं वाटायच्या यायला आपल्या पब्लिक विचारते म्हणजे एकदम चांगला मान देतात तर मान द्यायला पाहिजे. तर असंच आता मागच्या वेळेचा जे अड्डे झाला त्याच्यामध्ये काही कमिटीचं लोकांनी ऐकलं नाही, तर मित्रांनो तसं करू नका. कारण का आम्हीच तुम्हाला एवढं मोठं सहकार्य करतो तर तुम्ही पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे.
तर असं सगळ्यांना सांगतो सर्वांनी एकत्र आड्डे ठेवा, खूप मोठे आड्डे ठेवा, अरे खूप मोठे बक्षीस सुद्धा ठेवा. कारण का आज मगासपासून जो उल्लेख चाललेला आहे, जे घाटावरचे आड्डे अशी लाईन मारून दोरी मारून म्हणजे जे पारदर्शक आड्डे ठेवतात, अरे मग आपण सुद्धा ठेवले पाहिजे. त्यांचे विचार नाही तर आपले विचार त्यांनी घेतले पाहिजे. माझा हा सर्वात पहिला मुद्दा आहे की आपले सुद्धा त्यांनी विचार घेतले. आपण त्यांचे विचार घेतो की घाटावरती सर्वात भारी अड्डा झाला, हे आपल्याला सुद्धा अभिमान आहे त्यांच्याकडे. जो महान भारत केसरी जो अड्डा झालाय, जी खाली लाईन मारली त्यानंतर सर्व काही गाड्या सुटल्या, मला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण माझ्या इथे मुंबईला जो रायगड ठाण्यामध्ये एखादा असा अड्डा असा होऊ दे की त्याच्यानी अख्ख्या महाराष्ट्रात त्या अड्ड्याची चर्चा झाली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तर या ज्या गोष्टी आहेत त्या अशाच गोष्टी आहेत. तर आणि जे आपल्या आता जे मानाचे अड्डे आहेत, जे 26 जानेवारी असू दे, आपलं धुळीवंदन असू दे, 1 मे असू दे, असे आपले जे अड्डे आहेत ठाणा रायगड, हे सर्व आपण ठाणा आणि रायगड आपण भाऊभाऊ आहोत. तर आपले एकमेकाचे एकच विचार आहेत, तर त्या विचारांना धरून आपण सर्व चालणारे आहोत. तर आपण असं करत नाही की ठाणा वेगळा रायगड वेगळा, आपला एकच आहे. तर त्याच्यामध्ये जे आपले जे आता पारंपरिक जे आपले सण आहेत, त्या सणांमध्ये जे जे अड्डे होतात ते आपण दोन्ही डिवाइड करून अड्डे घेऊया. कारण कोणामध्ये वादविवाद नको. जे आपले जुन्या काळापासून जे अड्डे चाललेले आहेत, जे सणांवर जे अड्डे असतात ते त्यांना देण्यात येतील. आणि सांगणं एकच आहे की जे अड्ड्यावाले मगाशी नंदराज शेठनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की फाट्यांच्या बाजूनी गाड्या गेल्याने म्हणजे इतर वेळेस गाड्या भरपूर वेळेस बाहेर जातात, हे नंदराज शेठचा सर्वात चांगला मुद्दा आहे. पण शेठ असं सांगणं आहे की यापूर्वी मी छोटा असताना सुद्धा मी शर्यती बघितल्या की किती अंधार होते, मधूनच बैल जात होती. पण शेठ आत्ताचा मुद्दा असा राहिलेला नाही आहे, कारण आत्ताचा एकही माणूस हा कोणाचा ऐकत नाही. आज माझ्या एवढे माझी पण त्या दिवशी जी शर्यत झाली, गाडी माझी गेलेली आहे 2 वाजता, ती आली 6 वाजता. तर बारीकशा जे आपले छकडेवाले आहेत त्यांना मी बारीकशा असं उल्लंघन करत नाही, पण त्यांनी सुद्धा ऐकायला पाहिजे की तुमच्यामुळं एवढ्या मोठमोठ्या बैलांचा म्हणजे घात होतोय. की मागून आता सध्याला जी बैलं पळत आहेत ती पुढं जास्त तोंडाला पळतात, मागची बैलं त्याच्यामुळे ती बारकी जी बैलं ती पुढं आणून सोडतात, मग त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम होतोय ना. तर माझं एकच सांगणं आहे की अड्ड्यावाल्यांना मेन हेच माझं बोलणं आहे की तुम्ही जो अड्डा ठेवताय मित्रांनो, तुम्ही अड्डा ठेवतो, तुम्ही कुठल्याही पैसे कमवण्यासाठी अड्डा ठेवत नाही, माणूस हा गावासाठी अड्डा ठेवतो आणि अस्तित्वासाठी अड्डा ठेवतो. तर माझं एकच सांगणं आहे की अड्ड्याला जे तुम्ही हॉलेंडर असतात ते खाली उभे राहून जे आपले ज्या मोठमोठ्या ज्या गाड्या असतील त्या पहिले सोडा, माझं सांगणं आहे. ठीक आहे, बारीक गाड्या असतील त्याही पुढे सोडा, मला काय त्याचं हे नाही आहे. पण ज्या मोठमोठ्या गाड्या असतील त्या पहिल्यांदा सोडा, कारण अंधारात झाल्यामुळे तुम्हाला सुद्धा त्याचा निकाल द्यायला प्रॉब्लेम होतो. पण याच्यानंतर मग परत आपली कमिटी येते, मग बघा शेठ कोणाचा निकाल आहे, परत त्यांनी वादविवाद होतात, मग ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. याच्यासाठी अड्ड्यावाल्यांनीच जे पण गोष्टी घ्यायला पाहिजे ना. आपण पब्लिक ठीक आहे, आपण तर आपल्या बैलांची काळजी घेतो, अड्ड्यावाल्यांनी सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आम्ही जर कुठून येतो, जर उसाटण्याचा अड्डा असू दे, बोनिवलीचा असू दे, तर आम्ही अड्ड्यावाल्यांच्या भरोश्यावर येतो की हा अड्ड्यामध्ये चांगली नियमावली लागते, या अड्डा चांगला आहे, इथे बैलांना पळायला चांगला भेटतो. तर असं आपण त्या भरोश्यावर येतो. पण तिथं आपल्याला योग्य ती गोष्ट झाली नाही तर मन माणसाचं कुठेतरी दुखतं आणि त्या रागाच्या भरात माणूस काही बोलून जातो. तर माझं अड्ड्यावाल्याने एकच सांगणं की तुम्ही योग्य तो जो नियोजन करता तो सगळ्यांनी पारदर्शक करा. खाली 2-3 हॉलेंडर अजून एक्स्ट्रा ठेवून द्या, कारण जे वादविवाद होतात, याची गाडी पुढे गेली त्याची मागे गेली, ती कोणाची अशी पुढं मागे न जाता योग्य तर गाड्या सुटल्या पाहिजेत. आणि माझ्या सर्व मुंबईवाल्याने एकच विनंती आहे की आपला जो बैलांचा खेळ आहे, जो आपला नंदी आहे शंकराचा, त्याच्यावर आपण अपाट जीव करतो, अपाट प्रेम करतो. कारण प्रत्येक माणसाचा बैलाच्या मागे संगोपन करण्यात खूप मोठं सहकार्य असतं. तर त्या अशा माणसाला ज्या टायमाला कुठली शर्यत हरवल्यानंतर त्याला वाघ आला, सिंह आला, मी वारंवार सांगतो याच्यात काही मजा नाही आहे, पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हे ज्या गोष्टी वक्तव्य करता तर माणसाच्या भावना खूप दुखावल्या जातात. तर त्याच्यासाठी तुम्ही योग्य तो तुमचा आनंद व्यक्त करा. आता सर्वात भारी आम्ही जी आमची कमिटी आहे त्या कमिटीने जो हे केलेलं आहे की ते हलगीवाले जे बंद केले ते अतिशय भारी आहे. कारण का हलगीवाल्यांनी ज्या टायमाला अड्ड्यामध्ये एखादी शर्यत जिंकली त्या मालकाची इथं हलगी वाजवताना बाजूची गाडी हरलेली त्यांच्या बाजूलाच असते, मग त्याच्याने वादग्रस्त होतात ना माणूस अतिशय नसल्याने. मग शेवटी आता मध्ये पण माझ्या 2-3 वेळा ज्या गाड्या झाल्या त्याच्यामुळे पण माणसांनी भरपूर आनंद केला. प्रत्येकाचा आनंद प्रत्येक व्यक्त करू शकतो, पण त्या आनंदातून वाद कसं होईल हे असं करू नका. माझं सर्वांना एकच सांगणं आहे. तशीच आपली कमिटी सर्व चांगलं काम करते,
परिपूर्ण हक्क आहे की तुम्हाला एक बोलण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही आम्हाला विश्वास ठेवून आम्हाला या पदावर निर्माण केलेले आहे. तर माझं एकच सांगणं आहे की या ज्या गोष्टी आहेत की आमची पूर्ण टीम म्हणजे संघटनामधले जे उपाध्यक्ष अध्यक्ष सगळेजण तुमचा विश्वास कधी तोडणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. आणि एवढंच बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र. अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर मुंबई व्यासपीठावर बसलेले अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच माझे तालुका वाईज कमिटी व सर्व सदस्य बैलप्रेमी सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वात पहिला मुद्दा, जो मैदान घेतोय कमीत कमी त्या मैदानाला 40 व्हॉलंटियर पाहिजे, त्यांच्या गळ्यात कंपल्सरी आयडेंटिटी कार्ड पाहिजे त्या मंडळाचा, आणि त्यातले 20 व्हॉलंटियर खाली पाहिजे, कारण नंतरच्या क्षणाला कमिटीची माणसं सर्व जाऊन तिथं उभी राहावं लागतात का बाबा तू नको आडवी टाकू, हा नको आडवी टाकू. एकदा पाटगावला मी स्वतः असताना माझ्या वळून बैलगाडा गेला, मी संघटनेचं काम करत असताना पाटगावले इथं आहेतच पप्पू शेट, तिथं स्वतः मेहनत घेतोय परंतु तिथं थोडे व्हॉलंटियर कमी पडतात. व्हॉलंटियरच्या बाबतीत मानलं तर ठाणे रायगड या 2 ते 3 मैदान आहेत, एक ओवलेगावचा, दुसरा लागतोय बोनवली गाव, आणि तिसरं लागतोय आपला उसटणा गाव. इथे जे मैदान आहेत हे व्यवस्थित पार पाडतात, आणि त्या मैदानाला कमिटीला असायला सांगायची गरज लागत नाही का बाबा इथे गाड्या सुटल्या गेल्या नाही किंवा मागं पुढं झाल्यात. आणि दुसरी एक मुद्दा आहे, जे मंडळ शर्यती भरवतो त्यांनी स्पीकर हा खाली कंपल्सरी एक ठेवायचा, कारण खाली तुमचा स्पीकरचा आवाज जात नाही, मध्य भागात आल्यानंतर आवाज जातोय. आणि शक्यता जो मंडळ शर्यती ठेवेल त्याही थोडी लँग्वेज व्यवस्थित वापरा, उज्जत मध्ये बात बोलू नका कोणाशी, कारण बैलप्रेमी सर्व ज्यावेळी संतापलेला असतात, कोणाची बैल एकला जातात ते 4-5 सुटायला जातात, माणसाला थोडासा वैताग येतोय कारण मध्ये मध्ये गाड्या सोडतात. भाई तुम्ही तर त्या दिवशी पाटगावला पाहिलंय, आपण स्वतः सर्वांच्या गाड्या सोडायला मदत करत होतो आणि फारसं काय वेळ घेत नाही. जे आपण कमिटीला जे 10,000 जमा करतोय हे तुम्ही शेवटला सर्व नाव नोंदणी बैलगाड्यांचे बक्षीस वाटल्यानंतर जे देतात खजिनदारकडे आपले संजय भाऊ जाधव यांच्याकडे, ते तुम्ही कृपया मैदानात कमीत कमी 12 त्यांची ती रक्कम कमिटीची जमा करावी, ही एक विनंती. कारण ऐका, कारण त्यांना जायचा असतो फलेगावला, जर तुम्हाला त्या टायमाला नसेल देताय तर त्यांना एक तुम्ही सांगा का आम्ही तुमच्या गुगल पेला पेमेंट मारतोय, कारण त्यांना अंधार होतोय आणि 7-8 वाजेपर्यंत तो बिचारा संघटनेचं काम करण्यासाठी थांबतोय. अन्यथा त्यांना सांगा तुम्ही आम्ही गुगल पे करतोय तुम्हाला, तुमचे पैसे संघटनेचे दुसऱ्या दिवशी पोहोचतील किंवा 1 दिवस अगोदर दिले जातील. आता पप्पू शेट नेहमी तिथे मैदानात पाटगावला जे त्यांचा मैदान भरवतात कमीत कमी 2 ते 3 वाजता ते अलाउन्समेंट करून त्यांना बोलून घेऊन पैसे देतात. तसेच माझे उसटणा गाववाले याही सुद्धा 2 टाइम लवकरच पैसे दिलात, परंतु त्यांना लांब जायचा असतो म्हणून एक रिक्वेस्ट करतो सर्व मंडळाला, एक त्यांना लवकर ते संस्थेचं काम करतात आपल्या संघटनेचं तर त्यांना लवकर मोकळं करण्यात येऊ. एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. आपण जे आता लेटर छापलेले आहेत त्याच्यावर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या सह्या ठेवलेल्या आहेत, सॉरी त्याच्यावर उपाध्यक्षाचे सह्या अशी नाही ठेवली, कारण उपाध्यक्ष आपले 4 ते 5 जातात, मग एखादा जर राहिला असतं तर एक नाराजगी तयार झाली असती, म्हणून एक 2 जे मेन पद आहेत कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष यांची सिग्नेचर ठेवले. अनलिगली जो कोणी मैदान घेईल त्याच्याकडे हा लेटर पाहिजे, त्या लेटरवरती 8 टाकल्या जाणार आहेत कॅमेऱ्याच्या हॉलेंडरच्या, त्या 8 पालायच्या त्या मंडळाने. जर त्या 8 कमिटीने आढळलं का या 8 आई फॉलोअप नाही केला त्याला पुढचा मैदान दिला जाणार नाही. आणि दुसरा मुद्दा, कुठल्या गावात
मैदान असो तिथं राजकारण झालं नाही पाहिजे. आपण शेतकरी आहेत, बैल प्रेमी आहेत, प्रत्येक राजकारणावाले आपल्याला मदत केलेली आहे. म्हणून तिथे कुठल्या मैदानात जर राजकारण आढळला गेला तर त्यालाही पुढच्या मैदानात मैदान दिला जाणार नाही. आणि तिसरा मुद्दा जे आपले अक्का साहेब उर्फ किन्नर या लोकांना त्याही मंडळाने बंदी करा. कारण बरेचशा लोकांची तक्रार येते का हे जे येतात ते काही काना पैशाने दिले तर ते तिथेच बद्दुवा देतात का तू पुढच्या टायमाला जिंकणार नाही. ना म्हणून त्यांना मंडळाने बोलवायचं. जे खुशीत 50 देव 100 देव किंवा 10 देव त्याही शांततात घ्यावं. जर तसं असेल तर ठीक, नाहीतर मग त्यांना जसं हलगीवाल्यांना आपण बंदी केली तसं त्यांना पण बंदी करायची. मला तर वाटतो त्यांना बंदी केली त्याच्यातच बेटर होईल आपल्याला. कारण ते बरं होईल, कारण याच्या आधी काय हे आले नाही. हे ह्या वर्षापासून ते जास्त नाही, एक नाही ते तीन तीन चार चार जण यायला लागले. खेडकरी येथे 10 तारखेला शर्यती आयोजित केलेले लिगल नाही तर तुमचं परमिशन मंडळ कमिटीला असेल तर आम्ही शर्यती करतो, नाही तर नाही. त्याच्यावरती लगेच मी 2 मिनिट प्ले करतोय. त्यांनी खूप चांगला उल्लेख केलेला आहे. कारण का ते सांगतात कॉमेंटेटर तिथे आरामात बसलेले देखील असतात, त्यांनाही असतो काम असं नाहीये. सोडणारे पण असतात. माझा ह्या विषयीचा जो बोलणं झाला होता तो उसाटणे कमिटीशी माझा बोलणं झाला होता. कोणी देव नाही माझ्यामधून. जेव्हा जेव्हा तुम्ही असाल तिथे माझ्यामधून मला जर तुम्ही 3000 मानधन दिला तर मला 2000 रुपये द्या. माझे 1000 रुपये काढणार द्या. एक नंबर, एक नंबर. ठीक आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये जेव्हा जेव्हा मामा असेल तर माझे 2000 असतील किंवा 1000 जर तुम्ही दिले त्याच्यातनं 500 मामाला द्या, 500 मला द्या. मान्य जिल्ह्यातील तालुके आज जमलेले सर्व कमिटीचे मेंबर व जमलेले सर्व मैदान भरवणारे आपल्या या संस्थेचे ज्या नियमाची होती त्या सर्व सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्या नाव मैदान भरवायचे आहे. प्रत्येक कमिटी मेंबर हे मैदान भरवतील त्याचे जास्तीत जास्त मेंबर असावे. कारण सुतावर सातड गेले, मध्यस्थी गेले आणि सोडण्याच्या जागेवर 15 ते 20 मेंबर तिथे असावे. कारण प्रत्येक गावाला जे मैदान भरवतात पहिले प्रथम मैदानावर कोणते 11 कोणते 12 तुम्ही मेंबर जास्तीत जास्त करा. आज कमिटी पूर्ण जिम्मेदारी घेत असताना आपण जे मैदान भरवतो त्याही सुतावाले जे पंच ठेवतात त्यांना निर्णय द्यायला सांगा. जो सूत तोडला त्याला डायरेक्टली निर्णय देऊन टाका. तो कटोकट असेल त्याला सामना देऊन टाका. प्रत्येक थर हम पाय प्रत्येक गोष्टीला जर हातभार घ्या पाय तरी थर हम पाय. आणि मग तिथे अरे कमिटी मेंबर झाला आणि प्रत्येक जाऊन तिथे टीव्हीवर भरणार तेव्हा आपण बघतो. आणि तेव्हा छत्रवालेही एकदा कमिटीचा मेंबर गेल्यानंतर जो निर्णय दिला तो त्याला मान्यच करावा लागेल. नाही तर त्या दिवशी पिसावे गावामध्ये नुसता वादावा तुसता वादावा चालू होता. आमच्या पनवेल तालुका अध्यक्षाने निर्णय दिला हा सामना आहे तरी सुद्धा मला सुद्धा तिथे नेला आणि मी प्रत्यक्ष तिथे बघितलं खरोखर सामना आहे. मग ते आमच्या भागातले होते कोणी कोपरवले तेही मान्य केला. पण दुसरा एक त्याच्या अगोदर झाला ते नुसतं वादावाद करीत होती. तसा आता आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. हा मुका प्राणी आहे. हा पहिल्यांदा काम बैला करणार आहे आणि झेंडा पंथाचा काम हा झेंडा पंथ करणार आहे. म्हणून आपण प्रत्येकाने मन मोठा ठेवा. आज हरजीत होत असतो कुठेतरी आपला ऋषिकेशन सामना दिला असेल तर दोघाही आपण मान्य करावं. तिथे कोणी कुठल्या प्रकारचा वादोवाद करू नये आणि त्या ग्रामस्थांना कोणी दोष देऊ नये. व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक विषय होतो. इकडे निर्णय दिलेला असतो पुन्हा व्हॉट्सअप हरलेली जोडी सुद्धा आणतो. आम्ही यांना हरवलं ते तुम्हाला रात्रभर आम्हाला फोन करता. अरे आम्ही जिकडं आम्हाला निर्णय दिला तरी त्यांचा त्याही बॅनर टाकला. बॅनर टाकताना प्रत्येकाने विचार करा. आपण ऑल महाराष्ट्रामधून जोड पाहिजे. तुम्हाला जोड झाल्यावर राग येतो मग असा कोणी टाकू नका. आपण ज्या मैदानामध्ये जे पुकारणार आहे त्यांना माझी विनंती आहे
नोंदणी झाल्यानंतर बिंदव हा नाव कोणी पुकारू नका. कमीत कमी 11,000 च्या पुढे बिंदव का नाव असेल त्यात नाव बिंदव पुकारा ही माझी तुम्हाला अपील करायची विनंती. मग आपण 11,000 5 गुण असो 10 गुण असो त्या आपला शास्त्र नियम झाला आहे त्या नियमाप्रमाणे त्याला जोड दिला जाईल. आज आपण खऱ्या अर्थाने ठाणा रायगड मध्ये अतिशय किती वर्ष आपला शर्यतीचा खेळ चालू होता पण आता खऱ्या अर्थाने आपण कायद्याला धरून आपला नादे संघटना स्थापन झालेला आहे आणि महाराष्ट्राचा जो सुप्रीम कोर्टाचा जीआर आहे त्या जीआरच्या पद्धतीने गुणक्षेत्र शर्यती भरवला जातो. कारण पाण्याचा फट किती असावा टोचा परांगे काट्या सगळ्यावर बंदी आहे आणि त्या पद्धतीने आपण ठाणा रायगडचे जे शर्यती भरवणार आहे त्यांना माझी एक विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त आपले फाटे चांगले ठेवा. आता जसे नाशिक मध्ये टांगा गाडी जातो त्या पद्धतीने आपली महिला बाहेरून जातात त्या पद्धतीने आम्ही तुमच्याशी तयार आहोत. शर्यती जास्त झाल्या पाहिजे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत या शर्यतींचा का चालू राहतील रात्रभर कुठेही मैदानामध्ये 6 नंतर शर्यती बंद बंद. ज्याच्या जोड्या जोड जमल्या त्या शिल्लक राहिल्या तर त्यांची डिपॉझिट कापू नये ही माझे सर्व चक्र लावणार आहे माझी विनंती आहे. जर तुम्ही शर्यत झाली नाही टाइम संपला आणि तुम्ही जर त्या चक्रवाळ्याची जर डिपॉझिट कट केली हे बरोबर नाही. आतापासून आजचा दिवस आहे 7 तारीख आजपासून आपल्याला सर्वांना नियम हा पालन करावाच लागेल. जर कोण वाकड्या मार्गाने गेला तर त्याला जातीची जात आम्ही दाखवू शकत गप्प बसणार नाही. आम्ही कुठल्याही पॉलिटिशियनला फोन करू अनलिगली मैदान तुम्हाला घ्यायचा असेल आमच्या संघटनेचा तुम्ही लेटर घ्या बाबा आम्हाला परमिशन नाही मिळला पण आम्ही चांगल्या प्रमाणे तुम्हाला मी शर्यती करू तर आम्ही तुम्हाला लेटर देऊ. जर अनलिगली शर्यतीमध्ये कोणाची जीवित हानी झाली तर पूर्ण जी कमिटी असतो त्या कमिटीवर 307 गुन्हा दाखल होईल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे जे शासनाचा नियम आहे त्या पद्धतीने आपण परमिशन काढा. जे तुम्हाला टक्केवारी पासून तुम्हाला आम्हाला पण कळतो तुम्ही बॅरिगेट लावा तुम्ही 3 कॅमेरे लावा सगळ्या गोष्टी करायनंतर टक्केवारीसाठी तुमचा मन दुखत असेल त्यामध्ये आमची कमिटी सुद्धा विचार करेल. कारण तुम्हाला किती खर्च होतो ते आम्हाला पण माहीत पडतो आम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुमचा आम्ही विचार करू. पण आता वेळ दिवस हा लहान असल्यामुळे तुम्हाला आम्ही 3 टाइम दिलेला आहे. जसं आपलं मराठी भाषेमध्ये आहे संक्रांत आली का 1-1-3 आपला दिवस वाढत जातो तसं आपला 7 तर उजाड पडतो त्या टाइमाला आम्ही आपण थोडा नियमामध्ये थोडा फरक करू. तुम्हाला जी नाव नोंदणीची आहे तो नाव नोंदणी आमच्या कमिटीच्या मार्फत आम्ही टाइम कसा वाढवता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त शर्यती कशा होतील याचा सुद्धा आम्ही विचार करू. कारण सर्वांनी माहिती पूर्णपणे दिलेली आहे आता प्रत्येकाला काम आहे लग्न आहे म्हणून माझे एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो. जय जय महाराष्ट्र. नवीन कशी त्या दिवशी एवढा त्रास झाला मला निर्णय तुम्ही शहरात आता घेऊया माहिती नंतर रात्री मला सांगितलं दादाजी यायी एवढी या केली आई मला जाम त्रास दिला 8 तिथे जागेवर निर्णय देत नाही शरद बुक याच्यावर सुद्धा भरपूर त्रास झाला मला गणपती बाप्पा आवाज मारून मी 2 शब्द बोलतो जास्ती काही वेळ घेत नाही. आम्ही गणपती बाप्पाचा आदर करतो तसा तुमचा बी आदर तेवढा करतो. आम्ही कोणत्याही बैलाचा पापा तोडा घेणार नाही. शक्ती आहे नंदी बैलाचा आपण पालन करतो त्या हिशोबाने चालल्या पाहिजे. आम्ही खोटा नेणे जिंदगी देऊ शकल नाही आणि शक्ती केले पण आमची मोठा भागी नाही असं इच्छा नाही. आता अध्यक्ष उपाध्यक्ष आहेतच सर्व गोष्टीने करतीलच. आता या व्यक्ती बोलली या व्यक्ती कोणाची आठवणी चर्चा केली आजपर्यंत काहीतरी वेगळं काही सांगू नका फुकट नाव बदनाम करून घेऊ नका. होतो ना आम्ही स्वतः होतो बाई तुम्ही आमची चर्चा केली काय तुम्ही जाऊ शकल नाही यात्रा असेल त्या निमित्ताने आम्हाला दिला चांगली गोष्ट नाही दिलं तरी चांगली गोष्ट.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज काल ज्यांचं महापरिनिर्वाण दिन होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड यांची जी मीटिंग लागलेली आजचा मीटिंगचा विषय होता फक्त भरलेली मैदान जी आणि होणारी मैदान. मित्रांनो बरेच आम्ही मैदानामध्ये गेलो मी दोन तीनच मैदानामध्ये गेलो होतो जी मैदानाची परिस्थिती बघितली याला जेवढे जबाबदार मैदान भरवणारे आहेत तेवढेच आपण छकडा मालक सुद्धा आहोत. याच्या पुढची जी मैदानं होती जी लीगल असो का अनलिगल असो त्याच्यामध्ये आता ज्यांना जी परमिशन भेटलेली आहे त्यांना पहिला प्राधान्य देण्यात येईल. आता कोणाकोणाला परमिशन भेटली हात वरती करा जरा. कुठला गाव? शाहपूर चिखलदरा. तारीख किती? 17 तारीख. दुसरा? हा मार्ग 10 तारीख. उसंटणं झालेली. मित्रांनो 17 तारीख परमिशन भेटली तुम्हाला. ठीक आहे एक काम करा हे बघा ज्यांना ज्यांना परमिशन भेटली असेल चिखलगावला येत असतील आणि मी विचारून कमिटीला विचारून मैदान घेतले.